इतकी घाई करता, आम्ही लोक निवडून आलोय, तुम्ही कुणीच निवडून आलेलं नाही, आणि आम्हाला लगेच बरखास्त करायला निघाला. तुम्ही जर मागच्या 10 ते 15 वर्षाचं रेकॉर्ड काढलं तर 99 साली निकाल कधी लागला, सरकार कधी अस्तित्वात आलं, माझ्या माहितीप्रमाणे 3 आठवडे लागले होते, 3 आठवडे. त्याच्यानंतर 2004 साली पण असाच आम्ही 71 होतो, काँग्रेस 69 होती. त्यावेळेस दिल्लीमध्ये जाऊन आमच्या वरिष्ठांनी काँग्रेसच्या वरिष्ठांच्या बरोबर चर्चा केली आणि त्याच्यातून आम्ही मुख्यमंत्रीपद न घेता 4 मंत्रीपद आणि 4 विभाग खाती जास्त घेऊन तो विषय 2004 साली संपला. 2009 ला अशोक चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार निवडून आलं. 82 त्यांच्या होत्या, 62 आमच्या होत्या, क्लिअर मेजॉरिटी झालेली होती, काही अपक्ष आमच्या विचाराचे निवडून आलेले होते. त्यावेळेस आम्ही सरकार केलं, ही 2009 ची गोष्ट. 2014 ला त्याच्यामध्ये कौल जो दिलेला होता तो भाजपला 122 आणि भाजपला त्यावेळेस एक असं स्टेटमेंट, काउंटिंग चालू असताना, निकाल लोक पाहत असताना याच ठिकाणी करण्यात आलं. म्हणजे आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, कारण नसताना हे असं वातावरण करू नका की आता राष्ट्रपती राजवट येणार, आता अमुक होणार. कारण महाराष्ट्राच्या समोर मूळ म्हणजे शेतकऱ्यांचा जो गहन प्रश्न निर्माण झालेला आहे, पुरामुळं किंवा अवकाळी पावसामुळं त्यांची सगळी पिकं आणि फळबागा आणि भाजीपाला उद्ध्वस्त झालेला आहे, तो रडतोय. काल पवार साहेबांशी बोलताना चांगले शेतकरी रडत होते, बाकीचे तर आत्महत्या करायला कित्येक शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे. कदाचित त्यांना सगळ्यांना भरपाई देण्याच्या करता 10,000 कोटीच्या पेक्षा जास्तीची रक्कम सरकारला द्यावी लागेल आणि काही कोटी एकर जमीन संपूर्ण महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची ह्या अवकाळी पावसामुळं त्यांची पिकं आणि त्यांची सगळी शेती अडचणीमध्ये आलेली ही वस्तुस्थिती.